इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचं नितीन कर्डुळे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स हा चॅप्टर आपला चालू आहे। प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 आणि 4.2 आपण कंप्लीट केलेला आहे। 4.3 प्रॅक्टिस सेट मी या पद्धतीनं घेणार आहे, फळ्यावरती घेणार नाही, जेणेकरून तुम्हाला कन्स्ट्रक्शन त्यापेक्षा चांगल्या समजतील, हा त्याच्यामागचा उद्देश आहे। कन्स्ट्रक्शन 3 काय आहे? टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल इफ इट्स पेरीमीटर, बेस अँड द अँगल्स विच इन्क्लूड द बेस आर गिव्हन। पहा, ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपल्याला, पेरीमीटर गिव्हन आहे, देन बेस अँड द पेरीमीटर, बेस अँड द अँगल्स विच इन्क्लूड द बेस आर गिव्हन, हे गिव्हन इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि या आधारे आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स करायचं आहे। पहा, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स करण्यापूर्वी त्याचं एक्सप्लेनेशन वेगळं आणि स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन वेगळ्या। एक्सप्लेनेशन म्हणजे काय? हे असंच का, याला एक्सप्लेनेशन आपण म्हणतो, हे असंच का करायचं, हे असंच कन्स्ट्रक्शन का करायचं, याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं असतं। आणि दुसऱ्या गोष्ट, तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स, मुलांना एक्सप्लेनेशन हे तुम्हाला समजण्यासाठी आहे। स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन विचारल्या तर लिहायच्यात, नाही विचारल्या तर लिहिण्याची गरज नाही। एक्सप्लेनेशन हे तुम्हाला समजण्यासाठी असतं की हे असंच का, याचं उत्तर एक्सप्लेनेशनमधून मिळणार आहे। मी तुम्हाला एक्सप्लेनेशन एका एक्झाम्पलचं करून देईल, स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन चालू चालूमध्ये सांगेल मी तुम्हाला सर्वांना, ठीक आहे, काही हरकत नाही। फर्स्ट एक्झाम्पल काय पा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच अँगल क्यू इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल आर इज इक्वल टू 80 डिग्री, अँड पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर। पहा, अशा पद्धतीनं त्याची पेरीमीटर आपल्याला दिलेली आहे 9.5 सेंटीमीटर, अँगल दिलेले आहेत क्यू आणि आर। ह्याची रफ फिगर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ड्रॉ करून देतो आणि त्यानंतर तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन आणि त्या अगोदर एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगेल। पहा, रफ फिगर मी अगोदर ड्रॉ करतो, त्याशिवाय आपल्याला हे समजणार नाही। या ठिकाणी एक आपण अंदाजे रफ फिगर ड्रॉ करूया। ओके, या ठिकाणी मी रफ फिगर ड्रॉ करत आहे। पी क्यू आर ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे। आहे ट्रायंगल पी क्यू आर, अँगल क्यू गिव्हन आहे 70 डिग्री, ओके 70 डिग्री, अँगल आर 80 डिग्री गिव्हन आहे 80 डिग्री, परंतु आपल्याला पी क्यू, क्यू आर आणि पी आर यांची एकत्रित लेंथ दिलेली आहे, म्हणजे एकट्या क्यू आरची सेपरेट दिलेली नाही, पी क्यूची पी आरची सेपरेट दिलेली नाही। अशा वेळेस हा ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं करायचं, यासाठी आपल्याला रफ फिगर ड्रॉ करावी लागेल। ही रफ फिगर मी ड्रॉ करतो आहे, ठीक आहे। म्हणणार हे एक्स्ट्रा काय चालू आहे, त्याशिवाय आपण कन्स्ट्रक्शन करू शकत नाही। मुलांना आपण हे ए आणि पॉईंट बी घेतोय, पॉईंट ए अँड पॉईंट बी। आता या फिगरचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं पहा, याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय। टेक पॉईंट ए अँड बी ऑन अ रे क्यू आर, क्यू आर वरती आपण ए आणि बी पॉईंट घेतलेत, सच दॅट ए क्यू इज इक्वल टू पी क्यू। पहा, एक्सप्लेनेशन अगोदर सांगतो मी, टेक पॉईंट ए अँड बी ऑन रे क्यू आर, क्यू आर वरती आपण कोणते पॉईंट घेतले, ए आणि बी घेतले, सच दॅट, सच दॅट ए क्यू इज इक्वल टू पी क्यू, घेताना कसे घेतलेत, ही ए क्यू लेंथ आणि पी क्यू लेंथ कॉनग्रंट घेतली, अँड पी आर इज इक्वल टू आर बी, घेताना कसे घेतलेत, पी आर इज इक्वल टू आर बी, लक्षात आलं तुमच्या, ही लेंथ आणि ही लेंथ कॉनग्रंट घेतली, ठीक आहे। हे कशासाठी घेतो आहे आपण, आपल्याला क्यू आणि आर हे पॉईंट फिक्स करायचे। सुरुवातीला क्यू आणि आरमधलं डिस्टन्स आपल्याला माहीत नाही, क्यू आर आणि आर जर पॉईंट फिक्स करायचे असतील आपल्याला, तर आपल्याला सुरुवातीला ए बी ही लेंथ ड्रॉ करावी लागेल। ते स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये येईल, डायरेक्ट ए बी आपण लेंथ घेणार आहेत। फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी काय म्हटलं आहे, पहा, ए क्यू इज इक्वल टू पी क्यू आणि पी आर इज इक्वल टू आर बी, हे लेंथसारखे घेतल्यात।
पा क्यू आर तर दोन्हीकडे पण आहे, म्हणजे पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर, म्हणजे ए बी ची लेंथ काय होईल मला सांगा। आता ए बी इज इक्वल टू, लेंथ ए बी इज इक्वल टू ए क्यू प्लस क्यू आर प्लस आर बी। पा ए क्यू प्लस क्यू आर प्लस आर बी ओके इज इक्वल टू ए क्यू कशाला इक्वल आहे, ए क्यू आहे पी क्यूला, म्हणजे इथं पी क्यू टाकू, पी क्यू इज इक्वल टू हे क्यू आर एज इट इज, क्यू आर एज इट इज प्लस या ठिकाणी आर बी आहे, आर बी म्हणजेच काय पी आर, या ठिकाणी प्लस घ्या। पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर हे गिव्हन आहे, पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर हे गिव्हन आहे 9.5, म्हणजे इज इक्वल टू 9.5 सेंटीमीटर। ठीक आहे, म्हणजेच ए क्यू प्लस क्यू आर प्लस आर बी, पहा ए क्यू प्लस क्यू आर प्लस आर बी ही जी टोटल डिस्टन्स आहे ती किती येणार आहे 9.5। का 9.5, कारण ए क्यू आणि पी क्यू हे कॉन्ग्रंट आहे आणि पी आर आणि आर बी कॉन्ग्रंट आहे। जर आता हे क्यू पॉईंट तुम्हाला फिक्स करायचा असेल, पहा या ठिकाणी लक्ष द्या, आता हे ए क्यू आणि पी क्यू कॉन्ग्रंट आहे, म्हणजेच ट्रँगल ए क्यू पी हा जो ट्रँगल आहे हा आयसोसिलस ट्रँगल तयार होईल, म्हणजेच या ठिकाणचे अँगल दोन काय होतील कॉन्ग्रंट होतील। त्याला रिझन काय, अँगल अपोजिट टू द कॉन्ग्रंट साईड आर अल्सो कॉन्ग्रंट, म्हणजे हे कॉन्ग्रंट साईड आहे त्याच्या ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट होतील। या ठिकाणी या दोन साईड कॉन्ग्रंट आहेत, म्हणजेच हे दोन अँगल काय होतील कॉन्ग्रंट होतील। सुरुवातीला एका बाजूचं करूया आपण, पाहता आता हा पी क्यू आर हा अँगल, अँगल पी क्यू आर इज अन एक्सटेरियर अँगल। नाऊ पहा अँगल पी क्यू आर इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ, एक्सटेरियर अँगल ऑफ कोणत्या ट्रँगलचा, ट्रँगल ए क्यू पी, या ए क्यू पी ट्रँगलचा पी क्यू आर हा एक्सटेरियर अँगल आहे, म्हणजेच याचं मेजर 70 डिग्री आहे। मग थेरम ऑफ एक्सटेरियर अँगल काय आहे, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल, म्हणजे पी क्यू आरचं मेजर या दोन अँगलच्या मेजर इतकं आहे, आणि हे दोन अँगल तर कॉन्ग्रंट आहेत कारण आयसोसिलस ट्रँगल थेरम। याला आपण जर एक्स सपोज केला, हा एक्स हे कॉन्ग्रंट आहे त्याला एक्स सपोज केला, या दोन्हीची ॲडिशन 70 डिग्री आहे, म्हणजेच अँगल पी क्यू आर इज इक्वल टू काय होईल एक्स प्लस एक्स। पी क्यू आरचं मेजर माहिती आहे 70 डिग्री, देअरफोर या ठिकाणी काय होईल 2x इज इक्वल टू 70, देअरफोर x इज इक्वल टू 35 डिग्री, एक्सचं मेजर 35 डिग्री आलं, म्हणजेच हा अँगल जो आला हा 35 डिग्री आला। लक्षात आलं तुमच्या, हा 35 डिग्री, हा सुद्धा काय आला 35 डिग्री, लक्षात आलं। सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, आपण काय प्रूव्ह करू शकतो, या ठिकाणी पी आर क्यू इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ पी आर बी, या पी आर बी ट्रँगलचा पी आर क्यू हा एक्सटेरियर अँगल आहे, याचा मेजर 80 डिग्री आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल 40 डिग्रीचा अँगल होईल, आणि या ठिकाणी काय होईल 40 डिग्रीचा अँगल तयार होईल। इथपर्यंत समजलं तुम्हाला, या ठिकाणी आता आपण क्यू आणि आर पॉईंट फिक्स करणार आहेत। लक्षात घ्या हा क्यू पॉईंट कुठे असेल, हा हे डिस्टन्स इक्वी डिस्टन्स आहे, म्हणजे ए पासून क्यूपर्यंत डिस्टन्स आणि पी पासून क्यूपर्यंतचं डिस्टन्स इक्वल आहे, आपण इथं घेतले पाहिजे ए क्यू इज इक्वल टू पी क्यू। म्हणजेच काय, हा क्यू जर पॉईंट फिक्स करायचा असेल तर ए पीचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा लागेल, मीन्स फेन वी ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए पी, ए पीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करा, अँड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए पी अँड लाईन ए बी ॲज अ पॉईंट क्यू, हा पॉईंट क्यू होईल। आणि दुसरा पॉईंट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ पी बी, पी बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा आणि त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या ए बी बरोबरचा हा पॉईंट आर फिक्स होईल। अशा पद्धतीनं हे कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे, आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ केला की आपल्याला कोणता पॉईंट मिळेल, हा आर आणि हे क्यू पॉईंट मिळेल। पहा अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही, तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन हे थोडंसं चुकलं आहे माझं, इथून घ्या। स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन जर तुम्हाला सांगितले तर अतिशय सोपं वाटेल तुम्हाला। या एक्सप्लेनेशनमधून तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, लक्षात गोष्टी कोणत्या ठेवायच्या, या ठिकाणी पहा एक्सटेरियर अँगल आहे 70 डिग्रीचा, म्हणजेच हा त्याच्या हाफ होणार, हा 35 डिग्री होणार, हा 80 डिग्री आहे, हा 40 डिग्री होणार, आणि यानंतर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचे, ते पॉईंट क्यू आणि पॉईंट आर आपल्याला फिक्स करून देणार। हे तुमच्या लक्षात आलं असेल पहा, म्हणून तुम्हाला हे एक्सप्लेन करून दाखवलं की हे 35 डिग्रीचे आणि हा 80 आहे, हा 40चा कसा आला, 80 आहे 40 कसा झाला, हा 70 आहे 35 कसा झाला। लक्षात आलं तुमच्या, ए क्यू इज इक्वल टू पी क्यू घेतलं, पी आर इज इक्वल टू आर बी घेतलं,
यानंतर हे दोन साइड्स कॉन्ग्रंट आल्या, देन आयसोसेलस ट्रायंगल थेरमनुसार हे 35-35 डिग्री आले. इथपर्यंत समजलं? यानंतर पहा आपण पॉइंट क्यू आणि पॉइंट आर हे आपल्याला फिक्स करायचे. हे कसे फिक्स करता येतील? तर ए पीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. पहा एव्हरी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम दी एव्हरी पॉइंट ऑन दी परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टन्स फ्रॉम दी एंड पॉइंट्स ऑफ दी सेगमेंट्स. म्हणजे या एंड पॉइंटपासून हा पॉइंट क्यू इक्विडिस्टन्स आहे, कारण आपण हे इक्वल घेतलं आहे. या ठिकाणी या साईड्स इक्वल घेतले आहेत, याचा अर्थ यावरचा पॉईंट हा इक्वी डिस्टन्स असेल. म्हणून आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून क्यू आणि आर पॉईंट फिक्स करणार आहेत. हे जर तुम्हाला समजलं असेल तर स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शनच्या साह्यानं तुम्हाला हे फिगर कशा ड्रॉ करायच्या ते आपण पाहूया. पहा मुलांनो, यानंतर मी तुम्हाला हीच फिगर आता ओरिजिनल फिगर आपण ड्रॉ करणार आहेत. ही झाली रफ फिगर. रफ फिगर तुम्हाला समजली, एक्सप्लेनेशन समजलं. यानंतर आता आपण ओरिजिनल फिगर ड्रॉ करणार आहे. तुम्हाला समजेल या पद्धतीने सांगतो. तर सुरुवातीला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये काय येईल पहा. ही जी लेंथ दिलेली आहे, आपण ए क्यू इज इक्वल ए क्यू प्लस क्यू आर प्लस आर बी किती घेतली? ए क्यू प्लस क्यू आर प्लस आर बी 9.5. या ठिकाणी पहा पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर 9.5 सेंटीमीटर दिलेलं आहे. ते आपण 9.5ची लाईन सेगमेंट ड्रॉ करायची. ठीक आहे, पहा 9.5 सेंटीमीटरची मी लाईन सेगमेंट ड्रॉ करत आहे. 9.5 या ठिकाणी येत आहे. ओके, त्याला नाव काय द्यायचं आहे पहा. हे आपण ए आणि बी एक्स्ट्रा पॉईंट घेतलेत, त्या ठिकाणी आपण ए नाव देऊ, ए अँड पॉईंट बी. ओके, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीनं आपण पहा, अशा पद्धतीनं आपण ए बी ही लाईन सेगमेंट ड्रॉ केलेली आहे 9.5 सेंटीमीटर. काही अवघड आहे का? जी पेरीमीटर दिलेली असती ती तुम्ही ड्रॉ करून घ्यायची. यानंतर हा 70 डिग्रीचा अँगल आहे, पण तो आपण इथं रफ फिगरमध्ये पाहिलं तो किती डिग्रीचा तयार होतो आहे? 70 या ठिकाणी ए पशी होतो आहे 35 डिग्री. हा ना 80 डिग्रीचा आहे तो, त्याच्या हाफ होतो आहे 40 डिग्रीचा. म्हणजे अँगल ए पासून आपण 35 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आहे. 35 डिग्री. ओके, कशा पद्धतीनं कोण मापक ठेवायचं पहा. आपण 35 डिग्री ड्रॉ करूया. ठीक आहे, हे चुकून देऊ नका. 35 डिग्री. ओके, 10, 20, 30 आणि हा 35. ठीक आहे, 35. हा 35 डिग्रीचा अँगल आपण इथे मेजर केला आणि ड्रॉ केला. ओके, 35 डिग्री. यानंतर अँगल बीच्या जवळ 40 डिग्रीचा अँगल आपल्याला मेजर करायचा आहे. 40 डिग्री. हा 40 डिग्रीचा अँगल या ठिकाणी येतोय. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? हा 40 डिग्रीचा अँगल. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल त्यांचा, त्यावरून पॉइंट पी फिक्स झाला. मला पी क्यू आर मधला एक पॉइंट आताशी फिक्स झाला. पॉइंट पी आपण फिक्स केलेला आहे. यानंतर क्यू आणि आर हे पॉइंट फिक्स करायचे आहेत. आपण कन्फर्म केलं आहे की ए पीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती पॉईंट क्यू असणार आहे आणि या पी बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती पॉईंट आर असणार आहे. ठीक आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि लाईन ए बी, या लाईन ए बी आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. अशा पद्धतीने आपण पॉईंट क्यू आणि आर फिक्स करणार आहेत. यासाठी यानंतर आपण पहिल्यांदा काय काम केलं लक्षात ठेवा. ए बी लाईन सेगमेंट ड्रॉ केलं. पॉईंट एवरती आपण 35 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला. पॉईंट बीवरती 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला. ए पीचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या, मोर दॅन हाफ. ठीक आहे, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन आपण आर्क ड्रॉ करणार आहे. ठीक, यानंतर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या ठिकाणी लाईन ए बीला इंटरसेक्ट करेल तो आहे पॉइंट क्यू. हा आहे पॉइंट क्यू. आणि यानंतर पी बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे.
डिस्टन्स तुम्ही चेंज करू शकता का? ही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा, आर्क लक्षात ठेवा की कोणता आर्क कधी आपण ड्रॉ केला आहे. ठीक आहे, हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला आहे तो आहे आर. देन जॉईन पी क्यू आणि पी आर आता जॉईन करून घ्या. हा झाला पॉइंट लाईन सेगमेंट पी क्यू आणि ही पी आर. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा ट्रायंगल पी क्यू आर कन्स्ट्रक्ट झालेला आहे. आणि हा जो अँगल जर तुम्ही मेजर करून पाहिला तर हा 70 degrees येईल, आणि हा अँगल जर मेजर केला तर तो 80 degrees येईल. मेजर करून पहा 70 आणि 80 degrees येत आहेत का. अशा पद्धतीनं मुलांनो तुम्ही ही कन्स्ट्रक्शन कम्प्लीट केलेलं आहे. मी कन्स्ट्रक्शन तुम्हाला कम्प्लीट करून दिलेलं आहे. आता याच्या स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन काय येतील, स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की फर्स्ट आपण सुरुवातीला काय केलं, ड्रॉ लाईन सेगमेंट ए बी एज अ 9.5 centimeter. फर्स्ट स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन, ड्रॉ लाईन सेगमेंट ए बी 9.5 centimeter. देन ड्रॉ मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 35 degrees. 35 degrees ए पशी मेजर करा, कन्स्ट्रक्ट करा. यानंतर ड्रॉ मेजर ऑफ अँगल 40 degrees ॲट पॉईंट बी, बी पशी 40 degrees अँगल मेजर करा. देन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू अँगल्स, नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू अँगल्स इज पी. यानंतर पहा, ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए पी अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ पी बी. देन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर अँड लाईन सेगमेंट ए बी एज अ पॉईंट क्यू. देन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ पी बी अँड लाईन सेगमेंट ए बी. पॉईंट ऑफ नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ पी बी अँड लाईन सेगमेंट ए बी इज आर. जॉईन पी क्यू अँड पी आर जॉईन करून घ्या. अशा पद्धतीनं स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगता येतील. फर्स्ट एक्झाम्पल अशा पद्धतीनं सॉल्व्ह झालेलं आहे मुलांना. यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. याच पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, आणखी तुमचं ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील. पहा, या पेन्सिलने आणखी आकृत्या क्लिअर येतात पेनापेक्षा. ठीक आहे, पहा सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड इन विच अँगल वाय इज 58 degrees, अँगल एक्स इज 46 degrees अँड पेरीमीटर ऑफ ट्रायंगल इज 10.5 centimeter. रफ फिगर मुलांना ड्रॉ करून घेऊ, तुमच्या लक्षात येईल. रफ फिगरमध्येच बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. या ठिकाणी मी रफ फिगर ड्रॉ करतो आहे. ठीक आहे, एक लाईन काढलेली मी 10.5 centimeterची, फार रफ फिगरमध्ये 10.5 centimeter. यानंतर हा एक्स आणि वाय पॉईंट फिक्स करण्याऐवजी आपण अगोदर पॉईंट ए आणि पॉईंट बी घेऊ. पॉईंट ए आणि बी, एक्स आहे 46 degrees, आपण त्याच्या हाफ करणार आहे. या ठिकाणी ए पासून त्याच्या हाफ आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, हा पॉईंट एक्स आणि हा पॉईंट वाय. एक्सपर्स अँगल आहे 46 degrees. ओके, आणि वाय आहे 58 degrees. 58 degrees एक्स वाय आणि हा पॉईंट आहे झेड. ओके, एक्स वाय झेड हा 46 आहे, त्याच्या हाफ हा होईल 23. आता एक्सप्लेनेशन देत नाही. आणि 58 degrees जो आहे त्याच्या हाफ पहा काय होईल, 29. 29 degrees. ठीक आहे, 29 ट्वाईस 58 होईल. अशा पद्धतीनं ही रफ फिगर माझी ड्रॉ झालेली. यानंतर हा परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती हे आपल्याला दाखवावं लागेल रफ फिगरमध्ये सुद्धा. हा पॉईंट एक सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती आहे. ठीक आहे, रफ फिगर ड्रॉ झाल्यानंतर आपण आता ओरिजिनल फिगर ड्रॉ करणार आहेत. ओरिजिनल फिगर ड्रॉ करताना सुरुवातीला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन, फर्स्ट स्टेप काय येईल, ड्रॉ लाईन सेगमेंट ए बी इज अ 10.5 centimeter. इथं लिहूया आपण रफ फिगर.
आता ओरिजिनल फिगर आपण ड्रॉ करतो आहे, 10.5 सेंटीमीटरचं लाईन सेगमेंट ड्रॉ करा या ठिकाणी, 10.5 या ठिकाणी 10.5 येते. ओके, ए अँड बी 10.5 सेंटीमीटर. यानंतर अँगल ए च्या बेसला 23 डिग्रीचा अँगल मेजर करा, 23 डिग्री, 23 डिग्रीचा अँगल मेजर करू आपण. कुठे येईल 20, हे 20 आणि 23, 21, 22 अँड 23, ठीक आहे. थ्री डिग्रीचा अँगल मेजर केलेला आहे. यानंतर 29 डिग्री, ओके, पहा 29 डिग्री कुठे येते, 29 या ठिकाणी आलं, 29 डिग्री. ओके, हा जो पॉईंट फिक्स झाला आहे तो पॉईंट मिळाला आहे आपल्याला झेड. यानंतर काय करायचं आहे आपल्याला, एक्स आणि वाय हे पॉईंट फिक्स करायचे. या ए झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा, ए बीला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल तो पॉईंट असेल एक्स. या झेड बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करा, जो ए बीला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल त्या ठिकाणी पॉईंट असेल वाय, ठीक आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ करूया, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या, ठीक आहे. ए झेडचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करत आहोत. ठीक आहे, या ठिकाणी जे कमी आहे ते वाढवूया आणखी आर्क. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ झाला ए झेडचा. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए झेड विच इंटरसेक्ट द लाईन ए बी. ए बीला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करेल त्या ठिकाणी कोणता पॉईंट फिक्स होईल, पॉईंट एक्स, ठीक आहे. यानंतर झेड बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करूया, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन आर्क ड्रॉ करा. डिस्टन्स चेंज करून न करता या झेडवरून आर्क ड्रॉ करा, ठीक आहे. ओके, द परपेंडिक्युलर बायसेक्टर द लाईन ए बी ॲट पॉईंट वाय, हा वाय पॉईंट फिक्स झाला. जॉईन एक्स झेड अँड वाय झेड, एक्स झेड आणि वाय झेड जॉईन करून घ्या, ठीक आहे. वाय झेड आता मेजर जे घेतली होती ती इथं 23 डिग्री घेतली, तर 23 लिहायचं इथं 46, ओके. देन धिस अँगल इथ, दिस इज 29 डिग्री अँड दिस इज 58 डिग्री. नऊ एक्स वाय झेड इज अ रिक्वायर्ड ट्रायंगल. एक्स वाय झेड हा ट्रायंगल तयार झालेला आहे मुलांनो. अशा पद्धतीनं स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन, फर्स्ट स्टेप काय लिहिणार तुम्ही, ड्रॉ लाईन सेगमेंट ए बी एज अ 10.5 सेंटीमीटर. फर्स्ट स्टेप कम्प्लीट झाली. देन ड्रॉ अँगल 23 डिग्री ॲट पॉईंट ए, देन ड्रॉ 29 डिग्री अँगल ॲट पॉईंट बी, देन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ बोथ द अँगल एज अ झेड, देन ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए झेड अँड ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी झेड, देन नेम द नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए झेड अँड लाईन सेगमेंट ए बी एज अ एक्स, नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी झेड अँड लाईन सेगमेंट ए बी एज अ वाय, जॉईन एक्स झेड अँड वाय झेड. नाऊ ट्रायंगल एक्स वाय झेड इज अ रिक्वायर्ड ट्रायंगल. अशा पद्धतीनं स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहून हे तुम्ही कम्प्लीट करू शकता. आणि थर्ड क्वेश्चन यानंतर आता आपण सॉल्व करणार आहे, लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला. पहा थर्ड क्वेश्चन सॉल्व करूया आपण. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एल एम एन
इन व्हिच एंगल एम इज 60 डिग्री, एंगल एन इज 80 डिग्री, एल एम प्लस एम एन प्लस एन एल इज इक्वल टू 11 सेंटीमीटर। रफ फिगर ड्रॉ करून घेऊ। पा सेम टू सेम क्वेश्चन आहे, काही फरक नाही। या ठिकाणी आपण एल एम एन रफ फिगर ड्रॉ करूया। ठीक आहे, ही रफ फिगर मी ड्रॉ केलेली आहे। ट्रायंगल एल एम एन, या ठिकाणी पॉइंट एक्स वाय घ्या, ए बी घ्या, काही फरक पडत नाही। एमचं मेजर आहे 60 डिग्री आणि अँगल एन आहे 80 डिग्री। हा 60 आहे, हा त्याच्या हाफ होईल, म्हणजे काय 30 डिग्री। हा 80 आहे, त्याच्या हाफ, हा 40 डिग्री। इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता पहा, जे काय तुम्हाला ओरिजिनल फिगर ड्रॉ करायची, रफ फिगर आहे, रफ फिगर। ओरिजिनल फिगर ड्रॉ करताना तुम्ही एल एम प्लस एम एन प्लस एन एल, 11 सेंटीमीटर आहे, 11 सेंटीमीटरची लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेऊ आपण। या ठिकाणी 11 सेंटीमीटरची मी लाईन सेगमेंट ड्रॉ करतो आहे, 11। ठीक आहे, ए बी लाईन सेगमेंट मी ड्रॉ केली 11 सेंटीमीटर। ए पशी अँगल आहे 30 डिग्री, 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करूया आपण। हा 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घ्यायचा। ओके, इथल्या 30 डिग्री, देन अँगल बीच्या जवळ बेसला 40 डिग्रीचा अँगल आहे, 40 डिग्रीचा ड्रॉ करा। ओके, हा 40 डिग्री। हा 40 डिग्रीचा अँगल झाला आहे मुलांना। पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो असेल तो आहे पॉईंट एल, मला मिळालेला आहे। यानंतर एम आणि एन फिक्स करणार आहेत। ए एल आणि बी एल यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत, ए एल आणि बी एलचे। ओके, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या, मोर दॅन हाफ, आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करा। हे डिस्टन्स चेंज न करता एकदा पॉइंट एल वरून। ठीक आहे, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला आपण। ज्या ठिकाणी ए बीला इंटरसेक्ट झाला त्या ठिकाणी पॉईंट मिळाला मला एम। यानंतर एन हा पॉईंट बी एलच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरती आहे, बी एलचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करू आपण। ठीक आहे, जरा थोडी जास्त झाला आर्क, उद्या काही फरक पडत नाही त्यांना। ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर बी एलचा ड्रॉ केलेला आहे। ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाला आहे त्या पॉईंटला एन नाव द्या, आणि एम आणि एल म्हणजेच एल एम आणि एल एन जॉईन करा। एल एम अँड एल एन। ओके, आता हा अँगल कितीचा घेतला होता आपण, 40 डिग्री। या ठिकाणी आपल्याला 80 डिग्री लिहायचं, अँगल 80 डिग्री, आणि या ठिकाणी 60 डिग्री। नाव ट्रायंगल एल एम एन इज अ रिक्वायर्ड ट्रायंगल, अशा पद्धतीनं एल एम एन हा ट्रायंगल तयार झालेला आहे। ओके, क्वेश्चन 3 आपले कम्प्लीट झालेत। यावरती कोणाला काही शंका असेल, काही कन्स्ट्रक्शन करताना अडचण येत असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन काय, कशा पद्धतीनं तुम्ही कन्स्ट्रक्ट केलं, ड्रॉ द लाईन सेगमेंट ए बी एज अ 11 सेंटीमीटर, देन ड्रॉ एन अँगल ॲट पॉईंट ए 30 डिग्री, ड्रॉ एन अँगल 40 डिग्री ॲट पॉईंट बी, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ बोथ अँगल इज एल, एल पॉईंट फिक्स झाला, देन ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए एल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ बी एल, देन नेम द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए एल अँड ए बी एज अ एम,
नेम द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ बी एल एंड लाइन ए बी एज अ एन जॉइन एल एम एंड एल एन नाउ एल एम एन इज अ रिक्वायर्ड ट्रायंगल. अशा पद्धतीनं स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहायच्यात आणि कन्स्ट्रक्शन पूर्ण करायचं. 4.3 हा प्रॅक्टिस सेट मुलांना आपला कम्प्लीट झालेला आहे. यानंतर प्रॉब्लेम सेट घेतला जाईल आणि चॅप्टर आपला कम्प्लीट होईल. काही शंका असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.